नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा एक मोठा निर्णय अजून आपल्यासमोर आलेला आहे कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू होणार असं म्हटलं गेलेलं आहे पहिली ते बारावीपर्यंत ऑफलाईन शाळा सुरू होईल असल्याचा निर्णय ठाकरे मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला आहे विशेष म्हणजे पहिली ते पाचवीपर्यंत शाळा सुरू करण्या यावी की नाही याचं अनेकांचं दुमत होतं पण अखेर ठाकरेंच्या मंत्रिमंडळानं पहिली ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवलेला आहे पण शाळा सुरू करत असतानाही विद्यार्थ्यांना कोविड नाईन्टीन याचं नि नियम जे आहे सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या शाळा एक डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत पहिली ते बारावीपर्यंत ऑफलाईन शाळा सुरू करणार असल्याचा निर्णय ठाकरेंच्या मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला आहे आणि याबद्दलचे सर्व नियम त्यांना पाळायचे आहेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन शाळा सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे यावेळी त्या बोलत होत्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील महानगरपालिकेच्या क्षेत्रातील आठवी ते बारावी शाळा सुरू करण्यासंदर्भात मागील काळात निर्णय घेतला होता त्यानुसार या शाळा सुरू झाल्या होत्या त्यानंतर ग्रामीण भागातील पहिली ते चौथी शहरी भागात सातवी या शाळा सुरू करण्यासंबंधात आम्ही आरोग्य विभागाचा अभिप्राय घेतला होता मुख्य सचिवांचा अभिप्राय घेतला होता तसेच टास्क फोर्सशीसुद्धा चर्चा केली होती त्याप्रमाणे ती फाईल मुख्यमंत्र्यांना पाठवली होती आज मंत्रिमंडळातील बैठकीत मुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे असंही वर्षा गायकवाड या निर्णयामध्ये म्हणाल्या धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या छोट्या व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा